राज्याचा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटलाय, तरी अजून सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाहीये। त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा करण्यासाठीच्या अंतिम निर्णयापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे। लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, त्याचा शपथविधी शिवतीर्थावर होणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। पाहुयात, भाजप शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेली रस्सीखेच अजूनही सुरू आहे। आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली आहे। भाजपने सरकारी यंत्रणांचा गैरवापर केलाय, भाजपचे राजकारण हे गुंडांच्या टोळ्यापेक्षा घाणेरडं असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा करण्यात आला यासंबंधीची माहिती आपल्याकडे आली आहे, याचा लवकर आपण खुलासा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पाहुयात। और इस प्रकार का एक मेरे पास गवर्नमेंट का डॉक्यूमेंट्स है कि क्या क्या बुक किया है शपथ विधि के लिए। मेरे पास डॉक्यूमेंट्स ऑफिशियल सरकारी डॉक्यूमेंट्स है, मुंबई के सभी जो गेस्ट हाउसेस हैं वो बुक कर दिए हैं, मैदाने बुक कर दी है, वानखेड़े स्टेडियम है या महालक्ष्मी रेसकोर्स है, तो करने तो, लेकिन पहले सबसे पहले सरकार बनाने का दावा पेश करना होता है। वो अब तक क्यों नहीं पेश किया दावा, और कौन से किसी भी मैदान को अगर बुक किया तो हमें कोई उससे इतराज नहीं है। शिवसेना का मुख्यमंत्री शिवतीर्थ जो बाला साहेब ठाकरे की सबसे पहली जगह है, एक क्रांतिकारी जगह है, तो शिवसेना का मुख्यमंत्री जो है महाराष्ट्र का मुख्यमंत्री है वो शिवतीर्थ पे शपथ ग्रहण करेगा और महाराष्ट्र की जनता के सामने। ये कोई हमारे लिए खेल नहीं है रिमोट कंट्रोल का, हमारे लिए विश्वास और स्वाभिमान का विषय है, सत्य का विषय। जो लोग खेल कर रहे हैं महाराष्ट्र की राजनीति का, जनता उनको सबक सिखाए। महाराष्ट्र में कभी भी झूठ को पनाह नहीं मिली, कभी नहीं। ये डॉक्टर आंबेडकर जी की भूमि है, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, और यहाँ से इस देश का जो कानून बना है, संविधान बना है, उसके निर्माता इस मिट्टी में जन्म लेकर दिल्ली तक गए। तो ये झूठ की बात महाराष्ट्र में नहीं चलेगी। अगर आप मानते नहीं ये बात जो तय हुई है तो ठीक है, मैंने कहा कि जनता आपको समझ। आजच कर्नाटक मध्ये कुमार स्वामी यांनी एक पुरावा समोर आणला, ऑपरेशन कमळ। येडियुरप्पाने काही गोष्टी मान्य केल्या, सरकार बनवताना त्यांनी काय काय कसा कसा वापर केला, हे कर्नाटकात जरी सुरू असलं किंवा झालं असेल तरी महाराष्ट्रामध्ये आता हे चालणार नाही। 21 तारीख संध्याकाळी 6 वाजता मतदान संपल्यावर या सगळ्या गोष्टी कायमच्या संपलेल्या आहेत। महाराष्ट्र आता मनानं आणि विचारानं मुक्त झाला, लवकरच त्याचा गौप्यस्फोट आम्ही करू। कोणत्या प्रकारच्या गुंडागर्दीचा वापर सरकारी यंत्रणेचा वापर करून गेल्या काही दिवसात झालाय, हे लोक कुठे कुठे जात होते, कोणाशी काय बोलत होते, बरं का, ह्याची सगळी डिटेल्स माझ्याकडे आलेले आहेत, आमच्याकडे आलेले आहेत। अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशामध्ये गुंडांच्या टोळ्या सुद्धा करणार नाही। जे काय अमित शहा ओळखतो ते स्ट्रेट फॉरवर्ड नेते, आणि ज्या गोष्टी ठरलेल्या असतात त्या स्वीकारून पुढे जाणारे ते नेते आहेत। त्यांना परिस्थितीचं चांगलं आकलन आहे म्हणून ते राजकारणामध्ये फार लवकर स्थिरावले, लोकप्रिय झाले। त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य जाणलं म्हणून ते लोकसभा निवडणुकीच्या आधी मातोश्रीवरून त्यांनी चर्चा केली उद्धव ठाकरे साहेबांशी आणि काही गोष्टी मान्य केल्या। अमित शहा साहेबांनी नंतरच्या काळात निवडणुकीच्या निकालानंतर
महाराष्ट्रात फार लक्ष दिलं नाही ते सुद्धा तितकंच जल्दी पता चलेगा जब सत्ता होती है ना तो जो लोग कभी हमने देखे नहीं है पहचानते हुए नहीं वो आसपास ताकत से जैसे कि वो भी ताकतवर है महाराष्ट्र के और देश और जो कुर्सी पे बैठे उसको लगता है कि मेरे जैसा ताकतवर कोई नहीं क्या है मैं अजय हूँ अजिंक्य हूँ लेकिन आप इसलिए अजिंक्य हो कि आपके पास गृह मंत्रालय है पुलिस बल है उसके ताकत पर आप राज करते हो जो नेता लोगों में रहता है जिनके पास असली बहुमत है उसको सबकी जरूरत नहीं।